भेटली काय मॅडम याची परत यांना 30 तारीख दिली ना आपली ना ते म्हणतात आमचा प्रॉब्लेम इलेक्शनच्या आधी हा अध्यक्ष होता असं तुम्ही क्लेम करता पत्र मध्ये, पण हा रेकॉर्ड आहे तुमचा इलेक्शन आधीच आहे. स्वतः साहेबांनी अध्यक्ष म्हणून तुम्हाला पत्र दिलं आणि हा रेकॉर्ड तुमच्याकडे आहे. ते हा अध्यक्ष कसा झाला इलेक्शन आधी? यापूर्वी संस्थेच्या अध्यक्ष सचिव पद कार्यालय पद हे चुकीचं आहे का? तुम्ही नव्हतं का? नाही डेट बघा पत्र आहे त्या यादव आणि रणाराम सेक्रेटरी होता आणि तारीख इलेक्शनसाठी होती. तुमचं नाव काय? रणाराम चौधरी. रंगाराम दुसरा आहे. दुसरा आणि हा गोष्ट आहे ना बाबा सरला माहीत आहे तरी पण मला आम्हाला कसं क्लेम करतात त्याला दफ्तर दिले सगळं दिले संस्था दिली ती पोटल पॅन तुमच्याकडे फर्याद करतो आम्ही तुम्हाला वारंवार ती सांगतो. बाकीच्या तक्रारीच्या ह्याच्या पदावर असण्याचं काही जे आहे का? तर ह्यांनी 21 फेब्रुवारी 2017 डिसेंबरमध्ये संस्था त्याला दिली होती, त्याला अध्यक्ष बनवलं, त्याला सचिव बनवलं,
पण इकडे आला नंतर 18 मध्ये इकडे मॅडमने सांगितलं की एलएससी केलं पाहिजे सर क्रेडिट सोसायटी तुमची काम एजेमध्ये घेतलं एजेसी ते नाही चालला त्यांनी परत इकडं ना करून घेतलं ठीक आहे तू करून घेतलं असेल पण नंतर इथे क्लेम करतो तुम्हाला दप्तर नाही मिळालं हे नाही मिळालं ह्याच्यासाठी उलटा सुद्धा क्लेम करतात जो ॲव्हरेज ॲव्हरेज आहे ना तुमच्याकडे आहे ना आणि पत्र की तो स्वतः आता त्याच तुम्हाला कुठे इन्फॉर्मेशन देतो ठीक आहे आपण त्या त्याच्यावरच कारवाई झाली पाहिजे तुम्ही कुठं इन्फॉर्मेशन तुमच्याकडे देतो त्याबद्दल नाही आपले मेन कारवाई तर तुमची चालूच आहे ना पत्र 80 अरे पण साहेब आम्ही अध्यक्षच नाही होते ना आम्हाला तुम्ही आमच्याकडे केम करतात ना तुम्ही होते अध्यक्ष अध्यक्ष तो स्वतः होता त्यांनी स्वतःने इकडे पत्र पाठवलं आहे ते बँकमध्ये पण त्यांनी नाम ट्रान्सफर करून सहीची परमिशन घेतली आहे सगळं घेतलं त्यांनी म्हणजे हे प्रूफ देतो तुम्हाला हे आहे तुमच्याकडे सगळं तरी पण खाली काय नुसतं आम्हाला पण त्रास तुम्हाला पण त्रास बघावं लागणार काय माहिती साहेब हेअरिंग म्हणजे एक पण हेअरिंग घेतली नाही एवढी कंप्लेंट आहे आमची एक पण हेअरिंग नाही आमच्यासाठी आम्हाला सगळं माहीत आहे सगळं म्हणजे आम्हाला त्रास होतो ना छोटा नुसतं काय आले याला झोप नाही येत तुमच्याकडे अरे मी संस्था दिली सगळं दिलं सगळं द्यायला आणखी काय पाहिजे ते घे माझ्याकडे हे म्हणतात मी रेकॉर्ड दिलं गंध स्पष्ट दिलं मी ते यादव म्हणतात रेकॉर्ड नाही दिलं पतपेढीचा याच्यात प्रॉब्लेम काय होतो आहे जे सभासद आहेत ना त्यांचे पैसे द्यायला प्रॉब्लेम पडतो संस्थेला ते एकदा दोघांची मीटिंग घ्या आणि काय ते निकाल लावायला त्याचे पत सभासदांना खूप त्रास तुमची एक हिरिंग द्या ही साहेब सांगितलं आता ही सांगितलं दोघांची एक ही एकत्र हिरिंग द्या काय पण नंतर हेरिंग फ्लो अपने जितने भी सभासद है जो है सबको ले काम पा हेरिंग लेंगे तो सब आ जाएंगे ना दुनिया सबको बुला देंगे बंद करो ऐसा बात बहुत बढ़िया